आताच स्वरूप सरांनी या ठिकाणी माझ्याबद्दल काही गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत, ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी आले होते. एक रात्र आणि अर्धा दिवस एवढाच काळ फक्त ते होते आणि त्या कालावधीमध्ये रात्र थोडी सोंगफार अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विभागामध्ये आम्ही भेटी दिल्या. एनिहू आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय निळूभाऊ दामले सर, अनेक गोष्टीमध्ये ज्येष्ठ असलेले, 20 वर्षापूर्वी त्यांनी लोकसत्तेमध्ये माझ्यावर एक लेख लिहिला होता, ज्याच्यामध्ये मराठवाडा इको ग्रुप नावाचं संघटन, अनिल सिदोरे, एकनाथ आव्हाड वगैरे, आम्ही मराठवाड्यामध्ये दुष्काळाच्या विषयावर काम करत असताना जी काही कामं होती त्या याच्यावर लिहिलं होतं. नंतर आज पुन्हा सरांच्या समोर बोलण्याची जी काही मला संयोजकांनी संधी प्राप्त करून दिलेली त्याबद्दल संयोजकांचे आभार. परवापर्यंत मला काही हे माहीत नव्हतं की मला सरांच्या समोर बोलायचं आहे, पण परवाला जेव्हा सांगितलं की सर अध्यक्षस्थानी आहेत, तेव्हापासून मात्र मग थोडासा अस्वस्थ झालो. ग्लोबल लेवलवर काम करणारा एक माणूस, त्याच्यासमोर आपणाला बोलायचं आहे आणि आपण लोकल लेवलला काम करणारी माणसं, प्रत्यक्ष मातीमध्ये काम करणं आणि अशा प्रकारच्या कामावर लिहिणं, अनेक कामं पाहून लिहिणाऱ्या माणसासमोर बोलण्याचं थोडंसं दडपण माझ्यावर नाही म्हणायला होतं, परंतु सर 2 तासापासून आले तेव्हापासून मोकळ्या चाकळ्या चर्चा झाल्याच्या नंतर मात्र मला लक्षात आले की आपण काही एवढं दडपण वगैरे बाळगून बोलायची गरज नाही. एनिहाऊ या ठिकाणी आपणाला जी पत्रिका प्राप्त झाली होती त्या पत्रिकेवर वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये लिहिलेले होते. या ठिकाणी जरी लिहिलेले नसले तरी ते जे काही विषय लिहिले होते त्या विषयामध्ये प्रामुख्यानं दुष्काळ, दुष्काळावरच्या उपाययोजना, सेंद्रिय शेती आणि त्या सेंद्रिय शेतीला लागून मायक्रो फायनान्स, ह्या 2-4 गोष्टी कशा पद्धतीनं जोडल्या जातील आणि मग ह्या सगळ्या करत असताना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ज्या काही अडचणी निर्माण होतात ह्या गोष्टी लोकांच्या सबलीकरणाच्या गोष्टी आहेत, अवेअरनेसमधून सबलीकरण होतं आणि त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टीला शासन काही मदत करत नसतं. अवेअरनेस आणि सबलीकरण ह्या गोष्टी जर शासन मदत करू लागलं तर मग कसं व्हायचं, त्यामुळं अशा प्रकारच्या कुठल्याही मदतीशिवाय आपण ह्या गोष्टी कशा पुढे नेऊ शकतो त्याचे काही ज्वलंत उदाहरणं जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी जो सिक्वेन्स लावलेला आहे त्या सिक्वेन्सप्रमाणे आपण जाऊयात, कारण या ठिकाणी पहिला कार्यक्रम जो घेतलेला आहे तो अनेक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड नावाची जी एक कंपनी आहे, जी कंपनी मायक्रो फायनान्सचं काम करते. अनेक मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या मनी लँडर्सनी स्थापन केलेल्या असतात आणि मग त्याचा जो काही नफा असतो तो त्या मनी लँडर्सच्या खिशामध्ये जात असतो. तिथं काम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर पगार वगैरे घेत असतात आणि हे सगळ्या गोष्टीवरती मायक्रो फायनान्स चालत असतं. पण हे एक असं मायक्रो फायनान्स आहे ज्या मायक्रो फायनान्समध्ये बचत गटाच्या महिला हे त्याचे शेअर होल्डर आहेत आणि ह्या बचत गटाच्या महिला शेअर होल्डर असल्यामुळं त्यामध्ये ओनरशिपची जी भावना आहे, स्वामित्वाची जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये आलेली असते आणि त्यामुळं स्वरूप सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी रिकव्हरी नसते तर या ठिकाणी रिपेमेंट असतं आणि या ठिकाणी एन पी वगैरेचा ते विषयच नसतो, या ठिकाणी असते ती 100% रिपेमेंट असतं. आणि हे सगळं करता करता कुठल्याही मदतीशिवाय ज्या लोकांना कुठल्याही प्रकारची पत नाही अशा लोकांना बँका कर्ज देत नाहीत आणि मग अशा प्रकारच्या मंडळींना कर्ज द्यायचं, अल्पभूधारक आहेत, अत्यल्पभूधारक आहेत, गायरानधारक आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या महिला शेतकरी आहेत, ह्या सगळ्यांना कुठल्याही प्रकारच्या बँका मदत करत नाहीत कारण त्यांची पत नसते आणि मोठ्या माणसांनी खूप पैसे बुडवलेले असल्यामुळे हे काय परत करणार आहेत अशा प्रकारची भावना बँकाच्याही मनामध्ये असते आणि त्यामुळे त्या मदत करत नाहीत. तेव्हा अशा प्रकारच्या वंचित घटकांना आपण मदत करू शकतोत का आणि ती मदत करत असताना ती सत्कारणी लागू शकते का हे पाहणं जास्त महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळं आम्ही जे स्ट्रक्चर बनवलं त्या स्ट्रक्चरमध्ये प्रामुख्यानं बचत गटाच्या महिला, त्या त्या गावावरच्या VLC व्हिलेज लेवल कमिटीज, त्याच्यानंतर क्लस्टर अप्रोच, क्लस्टर म्हणजे 10 ते 15 गावाचं एक क्लस्टर आणि मग पूर्ण जिल्ह्यामधले जेवढे काही क्लस्टर आहेत त्या क्लस्टरचं एक फेडरेशन, सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट नावाचं एक फेडरेशन, हे 5 जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्याच्यापैकी हिंगोली जिल्ह्यामधलं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरचा मी CEO म्हणून आणि अनेक फायनान्शियल कंपनीचा, अनेक फायनान्स मायक्रो फायनान्स कंपनीचा डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी मी कार्यरत आहे. ह्या
सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट जो असतो ह्या ट्रस्टच्या चेअरमन ह्या बचत गटाच्या गाव पातळीपासून ते फेडरेशनपर्यंत जी काही निवड प्रक्रिया आहे त्या निवड प्रक्रियेमधून झालेल्या असतात आणि त्यामुळे ही एकमेव तुम्हाला कंपनी पाहायला मिळेल ज्या कंपनीमध्ये पाच जिल्ह्यातल्या पाच महिला ह्या बचत गटाच्या महिला त्या पाच जिल्ह्याच्या चेअरमन आहेत आणि त्या इकडे डायरेक्टर आहेत आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महिलांबद्दल आम्ही सातत्यानं बोलत जातो परंतु महिलांचा सहभाग हा अगदी तोंडी लावण्यापुरता असतो परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष त्या निर्णय घेतात वेगवेगळ्या ज्या कमिटी आहेत डिस्बर्समेंट कमिटी असेल त्याच्यानंतर वाटप कमिटी म्हणजे वाटप कमिटी आहे निर्णय घेणारी कमिटी आहे सँक्शन कमिटी आहे त्याच्यानंतर रिपेमेंट कमिटी आहे ह्या सगळ्या कमिटीचे अध्यक्ष ह्या गावपातळीवरच्या महिला असतात आणि कुठल्याही गावामध्ये पैसे आणण्याकरता आम्हाला जावं लागत नाही ज्या क्लस्टरमध्ये एक बैठक असते दर महिन्याला बैठक असते या बैठकीमध्ये ह्या महिला पैसे घेऊन येतात म्हणजे एक एक महिला आपल्या स्वतःच्या कमळाला कमळ म्हणजे या ठिकाणी लुगड्याला जे नऊवारी साडी असते ती साडी मध्ये व्यवस्थित बसावी म्हणून एक कमळ म्हणून असं एक जे असतं त्याच्यामध्ये 3-3 लाख रुपये घेऊन येणाऱ्या महिला आम्ही स्वतः पाहिलेल्या आहेत बिंधास्तपणे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता आज आपण एक 5-50 हजार रुपये कुठे घेऊन जाणार असलोत तर 17 वेळा आपण खिशाला हात लावतो की माझे पैसे आहेत की नाही कोणी माझ्यावर लक्ष ठेवले की नाही परंतु एक निर्धास्तपणा ज्याला म्हणतो तो कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स या महिलांमध्ये निर्माण झालेला आहे आणि ह्या सगळ्या महिला एका ठिकाणी येतात त्या ठिकाणी सगळे पैसे जमा होतात आणि ते लागलीच बँकेमध्ये ऑनलाईन असणारं हे एकमेव केंद्र आहे ज्या ह्याच्यामध्ये त्या दिवशी किती उलाढाल झालेली आहे ही ऑनलाईन अगदी ताबडतोब पाहायला मिळते अशा प्रकारची ही जी यंत्रणा आहे या यंत्रणेमार्फत आम्ही आत्ता सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 250 गटांबरोबर काम करतो त्याच्यापैकी जवळपास 1200 गटांना 250 गटापैकी साधारणतः 120 गटांना आतापर्यंत आम्ही कर्ज वितरण केलेलं आहे आणि ह्या कर्ज वितरणाचा जो रेशो आहे तो अत्यंत ह्या वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये आम्ही साधारणतः 23,250 फॅमिलीबरोबर हे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र आहे डिस्ट्रिक्ट 5 आहेत पण हिंगोली जिल्ह्याचं जर आपण पाहिलं म्हणजे 5 जिल्ह्यापैकी 1 हिंगोली जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये साधारणतः 2500 महिलांबरोबर आम्ही काम करतो हे सगळं करत असताना एक ज्याला एक अशा प्रकारची स्टेज ज्या ठिकाणी कोणाच्याही मदतीशिवाय आपण हा कार्यक्रम चालवतो आणि होणारे सगळे जे काही खर्च आहेत हे सगळे खर्च त्याच याच्यामधून निघण्याच्या अनुषंगानं आम्ही यशस्वी झालेले आहोत आणि त्या सगळ्या याच्यामध्ये आज सगळे खर्च वजा जाता सगळ्या गोष्टी वजा जाता दर महिन्याला साधारणतः 50,000 रुपये आम्ही नेट प्रॉफिटमध्ये आहोत आणि हे नेट प्रॉफिट जे आहे ते महिला बचत गटाच्या शेअरच्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट होतं म्हणजे हे अशा प्रकारचं नेट प्रॉफिट कारण वेगवेगळ्या प्रकारचे आमचं RBIकडे रजिस्ट्रेशन झालेलं आहे हे रजिस्ट्रेशन झालेले असल्यामुळं त्यांच्या ज्या काही अटी असतात त्या अटीप्रमाणे आम्हाला शेअर कॅपिटल वाढवणं गरजेचं असतं तेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये या ह्याच्यामध्ये एकूण जे काही स्ट्रक्चर आहे 3-tier structure आहे त्या ह्याच्यामध्ये कोणकोण ब्लॉक लेवलला व्हिलेज लेवलला आणि डिस्ट्रिक्ट लेवलला कशा पद्धतीनं काम होतं ते त्या ठिकाणी हे झालेलं आहे हे सगळं होत असताना आता सध्या परिस्थितीमध्ये ह्या आमच्या एकूण अनेकचं जे भांडवल आहे ते 7 कोटीवर गेलेलं आहे आणि हे 7 कोटीचं भांडवल हे महिलांकडून जमा झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे वेगवेगळ्या मंडळींनी ह्या सगळ्या याच्यामध्ये आपली स्वतःची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे अनेक मंडळी असा विचार करतात की बाबा बँकेमध्ये जर पैसे गुंतवायचे असतील बँकेमध्ये जर ठेवी ठेवायचे असतील तर त्या ठिकाणी साधारणतः 12%पर्यंतचं व्याज हे त्यांना म्हणजे डिपॉझिटवर मिळत असतं फिक्स्ड डिपॉझिटवर पण आम्ही 13.5% हे जे कोणी इन्व्हेस्टर आहेत त्या इन्व्हेस्टरला दर 3 महिन्याला त्यांच्या अकाउंटवर डायरेक्ट आम्ही पैसे पाठवतो आणि अशा प्रकारे जवळपास 1 कोटी रुपये एक्स्टर्नल इन्व्हेस्टर्स ज्यांनी या ठिकाणी गुंतवलेले आहेत आणि ह्या याच्यातून आता मोठा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी लोन प्रोसेस वगैरे आपण जर पाहिली तर लोन डिमांड फ्रॉम मेंबर्स ती बचत गटाकडे केल्या जाते मग ग्रुप त्याचा अप्रायझल ग्रुप करतं आम्ही करत नाही बऱ्याच वेळेला अधिकारी आले त्याचा अप्रायझल केलेले हे वगैरे हे केलेले तसं न होता ग्रुप त्याचा अप्रायझल करतं नंतर क्लस्टर लेवलची कमिटी जी आहे त्याचा अप्रूव्हल क्लस्टर लेवलची कमिटी करते BOT म्हणजे बोर्ड ऑफ ट्रस्टीज सावित्रीबाई फुले म्युच्युअल बेनिफिट ट्रस्ट आणि मग इथून हे लोन सँक्शन होऊन ते अनेककडे जातं आणि मग अनेक त्याच पद्धतीनं मग पुन्हा BOT कडून मग क्लस्टर आणि ते त्या पद्धतीनं त्या ठिकाणी होतं या ठिकाणी प्रक्रिया जरी खूप लांबलचक वाटत असली
तरी ही प्रक्रिया फक्त दोन दिवसामध्ये घडते. कारण या ठिकाणी कुठलेही प्रमेय त्यांचे एकदा वेगवेगळ्या प्रकारचं माहिती जी आहे ती सगळी माहिती जी लागत असते ती सगळी एकदा घेतली, अर्ज भरून घेतला, गटानं मान्यता दिली का पुढच्या प्रक्रिया अगदी फटाफट होत जातात. त्यानंतर ह्या सगळ्याचं डाटा फीडिंग होतं, लोन डिसबर्समेंट प्रोसेस ही चेकद्वारे होते, त्या त्या गटाच्या नावावर चेक डिसबर्स केला जातो, हे लोन डिसबर्स केल्याच्या नंतर त्याचं फॉलोअपसुद्धा होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला जे लोन घेतलेलं आहे त्या सदस्यानं ज्या गोष्टीकरता ते लोन घेतलेलं आहे त्याच गोष्टीसाठी ते वापरले की नाही, त्याचं युटिलायझेशन कशा पद्धतीनं केलेलं आहे, जे असेट्स त्याच्यामधून निर्माण होणार होते, असेट्स म्हणजे काय, कोंबड्या आहेत, बकऱ्या आहेत, कोणी गाय घेतलेली आहे, कोणी म्हैस घेतलेली आहे, कोणं शेतीमध्ये हे केलेलं आहे, गुंतवणूक केलेली आहे, कोणं पाईपलाईन केलेली आहे, कोणी विहिरी खोदलेलं आहे, विहिरीचं गाळ काढलेलं आहे, तेव्हा अशा प्रकारच्या ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं पुन्हा फॉलोअप अगदी पूर्णतः केलं जाते की ते त्याच गोष्टीसाठी ते वापरलेलं आहे की नाही. आणि मग त्या याच्यानंतर मंथली रिकव्हरीचं जे आहे ते क्लस्टर मीटिंगमध्ये तो कार्यक्रम घेतला जातो. हे सगळं होत असताना क्लस्टर लेवल डेलिगेशन जे आहे हे सगळं वेगवेगळे त्याचे कार्यक्रम क्लस्टर लेवलवर होतात, जिल्हा पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम होतात, ज्या कार्यक्रमामध्ये ह्या क्लस्टरचे जे काही लोक आहेत ते सगळे वेगवेगळ्या याच्यामध्ये येतात आणि बी ओ टीच्या मीटिंगच्या दृष्टीनं जिल्हा पातळीवर येतात. वेगवेगळ्या कार्यक्रमाचे फोटोग्राफ्स हे थोडेसे अंधुकसे असले तरी ते त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर ॲज आय टोल्ड यू की 99% हे आमचं कलेक्शन ट्रॅक रेकॉर्ड आहे या 5 वर्षामध्ये, म्हणजे एकूण 5 वर्षे झालेली आहेत, 5 वर्षामध्ये हे ट्रॅक रेकॉर्ड हे झालेलं आहे. त्यामुळं आम्हाला वेगवेगळ्या ज्या बँका आहेत म्हणजे वेगवेगळ्या बँकांनी आम्हाला आता कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये एक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि रत्नाकर बँक ह्या बँकांनी आम्हाला आतापर्यंत जवळपास 6 कोटी रुपये हे कर्ज म्हणून दिलेले आहे. एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मायक्रो फायनान्सला जनरली कर्जाची गरजच लागत नाही, कारण त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर पैसा असतो आणि बँका मायक्रो फायनान्सला कर्ज देण्याच्या भानगडीत पडत नाही. परंतु आमचं सगळं ट्रॅक रेकॉर्ड आणि त्याचं रेटिंग वगैरे जे काय असतं, जे वेगवेगळ्या रेटिंग करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडून केल्यामुळं आम्हाला आता बँकांनी कर्ज द्यायला सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट मंथली रिव्ह्यू प्रोसेस जी आहे ती वेगवेगळ्या ह्याच्यावर होत जाते, जिल्हा पातळी, गाव पातळीवर, जिल्हा क्लस्टर पातळीवर, जिल्हा पातळीवर, त्याच्यानंतर स्टाफ मीटिंग जे आहेत, म्हणजे हे सगळं होत असताना स्टाफमध्ये स्टाफला काय अडचणी आहेत का, ही सगळी प्रक्रिया व्यवस्थित चालताना, आणि मग युनिट स्टडी ह्या याच्यामध्ये वेगवेगळ्या क्लस्टरमध्ये सगळा जो स्टाफ असतो तो स्टाफ जाऊन त्या ठिकाणी युनिट स्टडी करतो, किंवा एक 5 गट घ्यायचे ज्यांना वाटप झालेलं आहे आणि त्या 5 गटामध्ये जी कार्यपद्धती ठरली त्याच पद्धतीनं तिथं काम व्हायला आहे की नाही हे युनिट स्टडीमध्ये. त्यामुळं होतं आहे की एखाद्या क्लस्टर व्हॉलेंटियरला आपल्या क्लस्टरमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तो दुसऱ्या क्लस्टरमध्ये कशा पद्धतीनं सोडवल्या गेलेल्या आहे, तेव्हा लर्निंग प्रोसेस जी आहे ती लर्निंग प्रोसेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये होऊन जाते. आणि हे सगळं क्वार्टरली घडतं, म्हणजे प्रत्येक क्वार्टरला एक गाव, 2-3 गावं निवडले जातात, सगळा स्टाफ जो आहे तो त्या त्या गावामध्ये जाऊन त्याची यादी वगैरे तयार केल्या जाते. त्या गावात जाईपर्यंत तिथलच्या क्लस्टर व्हॉलेंटियरला माहीत नसतं की आपल्याकडे या वेळेला ते येणार आहेत, नाहीतर मग बऱ्याच वेळेला आपण वेगळी तयारी ज्याला म्हणतो ते एखादं कोणते एखादं युनिट वगैरे येणार आहे म्हटलं की मग आपण फार मोठी तयारी वगैरे करून ठेवतो, लोकांना शिकून ठेवतो कसं बोलावं वगैरे वगैरे, त्याला कुठेही संधी मिळू नये या दृष्टिकोनातून ह्या, आणि ते बी ओ टीच्या महिला करतात सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे आता पुढचे जे काही आमचे एकूण हे आहेत ध्येयधोरणं आहेत, त्या सगळ्या ध्येयधोरणामध्ये साधारणतः रिकव्हरी कशी असेल, त्याच्यानंतर ट्रान्सपरन्सी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे, ऑनलाईन 100% त्याची सगळी प्रक्रिया घडली पाहिजे, क्लस्टर लेवलवर सुद्धा ते ऑनलाईन कशा पद्धतीनं होईल या सगळ्या दृष्टिकोनातून हे सगळं सुरू केलेलं आहे. नेक्स्ट ह्या बँक आहेत, RBL म्हणजे रत्नाकर बँक, या बँकेनं आम्हाला आतापर्यंत एवढं कर्ज दिलेलं आहे, इकडं भारतीय स्टेट बँकेने आम्हाला मोठ्या प्रमाणावर कर्ज दिलेलं आहे, आणि तिकडच्या बाजूला नील 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 जे आपल्याला दिसते किंवा इकडच्या बाजूला जे नील दिसते ते म्हणजे आम्ही बँकेकडून घेतलेलं कर्ज आतापर्यंत निरंक झालेलं आहे, ते पूर्ण हे केलेलं आहे, दॅट इज ट्रॅक रेकॉर्ड दॅट वी आर ऑल्सो रिपेईंग द लोन
ॲट द प्रॉपर टाईम. आणि ते एक याच्यामुळंच हे झालेलं आहे की त्या ठिकाणाहून आम्हाला तशा पद्धतीचे पैसे लोकांकडून येतात आणि आम्ही ते पाठवू शकतो. त्याच्यानंतर हे वेगवेगळे जिल्हे जे आहेत, या जिल्ह्याचं रेकॉर्ड जसं मी तुम्हाला सांगितलं की टोटल 555.53 कोटी हे आमची आतापर्यंत पैसे आम्ही हे केलेले आहेत, कॅपिटलाइज केलेले आहेत आणि ते जिल्हावार त्या पद्धतीने केलेले आहेत. त्याच्यामध्ये मग हे वेगवेगळे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये हे सगळं झालेलं आहे. या संस्थेचं चेअरमनशिप जे आहे ते एकनाथ आव्हाड जे मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष आहेत. आणि प्रामुख्यानं सुरुवात जी झाली होती ती गायरानधारक महिलांच्या बचत गटांना मदत करण्याच्या प्रक्रियेत, कारण गायरानधारक ज्या महिला असतात ह्या महिला जमिनी यांच्या नावावर नसतात, ताब्यात असतात, परंतु नावावर जमिनी नसल्यामुळे यांना कुठल्याही प्रकार आणि जमिनी हलक्या असतात, त्यामुळं त्या मुवमेंटमधून जमीन अधिकार आंदोलन ह्या आंदोलनामधून या प्रक्रियेची सुरुवात झाली. याच्यामध्ये ही वेगवेगळी मंडळी आहेत, वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं प्रक्रिया चालते हे वेगवेगळ्या चित्राच्या म्हणजे अगदी दुरड्या टोपल्यापासून ते हे बैठका कशा पद्धतीनं होतात ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी एक लिस्ट आहे, जी लिस्ट त्याच्यावर आली नसेल तर आहे तर एक साधारणतः ह्या ह्याच्यामध्ये एकूण ही सगळी जी मंडळी आहेत म्हणजे आता अर्थात नावं वगैरे काय आपल्याला वाचता येणार नाहीत, पण ह्या सगळ्या मंडळींनी आतापर्यंत ही एवढी बँकेमध्ये किंवा कुठेतरी गुंतवणूक करण्यापेक्षा एक सोशल कॉज म्हणून या ठिकाणी केलेली. अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमध्ये दोन प्रकारचा आनंद असतो, एक तर आपल्याला जेवढा काही बँक इंटरेस्ट देते त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट रेग्युलरली आपल्याला मिळायला लागलेला आहे, आपल्या खात्यावर जमा व्हायला लागलेला आहे आणि ह्या ह्याच्यातून काही कुटुंब उभे राहायला लागलेले आहेत. तेव्हा अशा प्रकारचे सगळ्या गोष्टी घडून आता आम्ही ब्रेक इव्हन पॉईंट ज्याला म्हणतो त्या पॉईंटच्या पुढे हे झालेले आहोत. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे अशा प्रकारचा पॉईंट ज्या ह्याच्यामध्ये आपण ज्याला सस्टेनेबल मॉडेल म्हणतो ते एक सस्टेनेबल मॉडेल हे मायक्रो फायनान्समधलं या ठिकाणी कार्यरत आहे. आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून गायरानधारक महिला जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्या बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिक आहेत, कारण त्यांनी कधी ते केमिकल वापरलेलेच नाही, त्यामुळे त्याला कसं प्रोत्साहन मिळावं त्याचं नॉलेज कसं अपडेट करावं या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. नेक्स्ट विषय आहे आपला ऑर्गॅनिक फार्मिंग की वॉटरशेड. प्रामुख्यानं हे केलेले आहे, दुष्काळाचे काय काय परिणाम होतात, कोण्या कोण्या घटकावर कशा पद्धतीचे परिणाम होतात, मला वाटतं ते परिणाम आपण वेगवेगळ्या लिखाणामधून दुष्काळावडे सर्वांनापासून ते थर्ड क्रॉप म्हणजे ड्राऊट थर्ड क्रॉप अशा प्रकारची अनेक लिखाणं झालेली आहेत, परंतु त्या याच्यामध्ये प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय परिणाम होतात हे परिणाम सगळे आम्ही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. या याच्यावर जास्त विश्लेषणात्मक बोलण्यापेक्षा या विषयावर आपले प्रश्नोत्तर व्हावेत आणि त्याच्यातून आपणाला जी माहिती पाहिजे ती मिळावी या दृष्टिकोनातून याचे जास्त खोलात जात नाही. सेंद्रिय शेती हिला शाश्वत शेती किंवा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हा शब्दप्रयोग आपण एवढ्यासाठी वापरतो की अशा प्रकारची शेती जी सातत्यानं चिरकाल त्याच पद्धतीचं उत्पादन देत आली पाहिजे. आणि मग त्याकरता लागणाऱ्या जे काही सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सॉईल हेल्थ ज्याला आपण म्हणतो, जमिनीचं आरोग्य. आणि मग ह्या जमिनीच्या आरोग्याचं रक्षण कशा पद्धतीनं होईल आणि ही शेती सातत्यानं उत्पादन कसं देईल, आत्ताची जी काही पद्धत शेती पद्धती आहे त्या याच्यामधला जो कर्व आहे तो असा वाढत वाढत जातो, त्याच्यानंतर स्टेबल होतो आणि नंतर एकदा डाऊन झाल्याच्यानंतर तो एका अशा लेवलला येतो की त्या ठिकाणी वाळवंटीकरण झालेलं राहतं आणि त्यामुळं मग त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पीक कितीही खतं जरी टाकले तरी टाकता येत नाही, म्हणजे उत्पन्न होत नाही. आणि त्यामुळं मग जमिनीचं आरोग्य जर सुधारायचं असेल तर त्याला सेंद्रिय खतं, गांडूळ खतं, बायोडायनॅमिक खतं ह्या सगळे खतं वापरणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही निर्विष्ठा आज पारंपरिक शेतीमध्ये वापरल्या जातात त्या सगळ्या न वापरता लोकल व्हरायटीज आणि ट्रॅडिशनल व्हरायटीज ज्या आहेत ज्या त्या ठिकाणी पारंपरिक बिबियानं त्याची एक आमची बँक आहे आणि या बँकेच्या माध्यमातून आणि दॅट टू इन्स्टिट्यू कॉन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कुठल्याही प्रकारचं बियाणं आम्ही साठवून ठेवतो आणि ते देतो असं नाही तर ते वाटप करतो, शेतकरी त्याचं
पुन्हा पुनर्निर्माण करतात आणि ते बियाणं पुन्हा वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे पूर्वीच्या काळी लोक एकमेकांना बी बियाणं द्यायचे, तर तीच पद्धत आम्ही आता या ठिकाणी हे केलेली आहे. सेंद्रिय शेती करणारे आमचे हे सगळे शेतकरी स्वतः बियाणं तयार करतात, स्वतः वेगवेगळ्या प्रकारची खतं तयार करतात. गांडूळ खताचे अनेक युनिट आहेत, सेंद्रिय खताचे, बायोडायनामिक खत, ज्या खताबद्दल आज म्हणजे आमचे शेतकरी स्वतः तयार करतात. CCP नावाचं खत आमचे शेतकरी स्वतः तयार करतात. दशपर्णीयार, पंचपर्णीयार, जीवामृत वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी सेंद्रिय शेतीमध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी ते करतात. कुठल्याही प्रकारची फवारणी ही न करता ताक, लमित, लसण, मिरची, तंबाखूचं एक ज्याला लमित म्हणतो ते करतात. त्याच्यानंतर दशपर्णी, तुमचं दशपर्णी अर्काबरोबरच या ठिकाणी निंबोळी अर्क म्हणून जे आहे, वेगवेगळ्या महिला आपल्या बचत गटाच्या माध्यमातून ते सगळं करतात. आणि आमचं असं एकूण आता चाललेलं आहे की बचत गट म्हणजे सेंद्रिय शेतीचे जे काही गट आहेत या गटांच्या माध्यमातून आता ज्या पद्धतीनं मायक्रो फायनान्स कंपनी उभी राहिलेली आहे त्या पद्धतीची एक या विषयाशी निगडीत अशा प्रकारची कंपनी आपण स्थापन करू शकूत का? म्हणजे बियाणापासून ते मार्केटिंगपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एका धाग्यामध्ये जोडून खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेतीच्या मालकीनी एखाद्या कंपनीच्या डायरेक्टर ह्या महिला शेतकरी होऊ शकतात आणि त्या ते सगळं व्यवस्थित चालू शकतात का, अशा प्रकारचं काम पाहणं हे आमचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही काम सुरू आहे. आज हिंगोलीमध्ये गेल्या 7 वर्षापासून कुठल्याही प्रकारच्या मदतीशिवाय सेंद्रिय शेतकरी स्वतः बाजार भरवतात आणि हे सगळे सेंद्रिय शेतकरी थेट विक्री करतात, आपला माल घेऊन बाजारामध्ये येतात. गिराईक 5000 कुटुंब त्या हिंगोली जिल्ह्यामधले जे आहेत ते कुटुंब अगदी सगळ्या बरं तिथंही महिलाच येतात, म्हणजे आमचे शेतकरी बसायलाही महिलाच असतात आणि शुक्रवारचा बाजार असतो, शुक्रवारी नवरा नोकरीला गेलेला असतो, सकाळी सकाळी त्याच्या खिशातून 50 ते 100 रुपये काढले जातात, त्यालाही माहीत राहते एवढे पैसे लागणार आहेत. आणि मग त्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या गोळ्या गोळ्यानं म्हणजे ग्रुप ग्रुपनं गटागटानं त्या ठिकाणी येतात आणि स्वतः बाजार घेऊन जातात. आमच्या बाजारामध्ये कोणीही मालाची किंमत करत नाही, त्याचं कारण एवढं आहे म्हणजे एवढे हा भाव का तो भाव का असं म्हणत नाही, कारण त्यांना माहीत आहे की त्यांना जे काही उत्पादन मिळत आहे हे उत्पादन आरोग्याला अत्यंत पोषक असं आहे, त्यांच्या पुढे पुढच्या पिढीला पुढे घेऊन जाणार आहे आणि त्यामुळे ते त्याचं कधीही मूल्य त्या ठिकाणी म्हणजे ज्याला बार्गेनिंग म्हणतो ही बार्गेनिंग आमच्या बाजारामध्ये कोणीही करत नाही. वेगवेगळी मंडळी, अधिकारी मंडळी दुपारच्या वेळेला स्वतःच्या गाड्या घेऊन येतात, त्या गाड्यांमध्ये ते सगळं घेऊन जातात. फक्त एकच झालेलं आहे की काही आमच्या स्वतःच्या मर्यादांमुळं, शेतकऱ्यांच्या मर्यादांमुळं हा बाजार आठवड्यातून एकच दिवस भरतो. आठवड्यातून म्हणजे रेग्युलर हा बाजार होण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा म्हणजे त्या ठिकाणी लागणारं एक चांगलं शेड आणि शेतकरी पूर्णतः कमी कमी जमिनीवर हे सगळं करत आहे, पाण्याचे स्त्रोत वाढवणं गरजेचं आहे. तेव्हा हे सगळं झाल्याच्या नंतर हा बाजार रेग्युलर कसा होईल आणि कंपनी ज्या वेळेला होईल ती कंपनी त्याची प्रोसेसिंग, पॅकिंग, फिरते गाडे वगैरे, घंटागाडीसारखे गाडे हे सगळं करून प्रत्येक वॉर्डमध्ये कशा पद्धतीने विक्री करता येईल या दृष्टीनं आम्ही सगळं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि स्वतंत्रपणे 7 वर्षे लोकांनी बाजार चालवणं ही एक ऐतिहासिक घटना घडलेली आहे. त्या दिवशी म्हणजे साम TV पासून ते वेगवेगळ्या TV चॅनल्सनी याची दखल घेतलेली आहे, वेगवेगळ्या मीडियानी दखल घेतलेली आहे. आणि काल परवा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री बबनराव कांबळे, दिलीपराव कांबळे हे स्वतः त्या बाजारामध्ये आले, त्यांनी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली आणि एक महास्टोरी म्हणून म्हणजे महान्यूज नावाची एक जी महाराष्ट्र शासनाची लिंक आहे त्याच्यावर ह्या बाजार पूर्णतः झाला. त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की अशा प्रकारचे ह्या बाजाराकरता आम्ही गाळे सरकारी खर्चानं गाळे उपलब्ध करून देऊत वगैरे वगैरे म्हणत आहेत, ते होईल तेव्हा होईल. परंतु आत्ता सध्या बाजार हा व्यवस्थितरित्या चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रानभाज्या, रानफळे ह्या सगळ्या गोष्टीचं जतन, औषधी वनस्पती ह्या सगळ्या गोष्टीचं जतन होणे तेवढंच गरजेचं आहे. कारण आज तणनाशकाच्या अतिवापरामुळं ह्या वेगवेगळ्या ज्या काही भाज्या आहेत, रानभाज्या ज्या होत्या ह्या रानभाज्या नष्ट होत चाललेल्या आहेत. तेव्हा त्याचं संगोपन झालं पाहिजे, रानफळांचं संगोपन झालं पाहिजे. तेव्हा त्याही याच्यावर आम्ही लिखाण सुरू केलेलं आहे आणि सौ पाईकरावांनी या ठिकाणी रानभाज्या नावाचं एक पुस्तक, ज्या पुस्तकामध्ये कविता, महत्त्वाचं म्हणजे कविता लिहिलेल्या आहेत रानभाज्या या विषयावर आणि त्या याच्यामध्ये त्या भाजीचं वर्णन, ती कशी दिसते, ती कशा पद्धतीनं तिची भाजी म्हणजे रेसिपी ज्याला आपण म्हणतो ती आणि तिचे आयुर्वेदिक उपयोग काय आहेत ह्या सगळ्या प्रकारचं
आतापर्यंत कोणीही रानभाज्या या विषयावर तशा प्रकारचा कविता संग्रह लिहिला नसेल, परंतु तो कविता संग्रह लिहिलेला आहे. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे महोत्सव आयोजित करतो, धान्य महोत्सव आयोजित करतो, ऑर्गॅनिक फूड महोत्सव आयोजित करतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी असणारे जे शेतकरी आहे, म्हणजे ग्राहक आहेत, वेगवेगळे अधिकारी आहेत, त्यांच्या बायकांना आम्ही रविवारच्या दिवशी शेतावर घेऊन जातो आणि त्यांनी फक्त त्यांच्या भाकरी घेऊन यायच्या, चपात्या भाकरी जे काय असेल ते, आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष त्या शेतकरी कशा पद्धतीनं पिकवतो ते पाहायचं, तिथलची भाजी काढायची, तिथं तयार करायची आणि आणलेल्या भाकरीबरोबर ती खायची. तर हे एक एक्सपोजर नावाचा प्रकार जो आहे, किंवा ग्राहकाला सुद्धा वाटलं पाहिजे की मी जे खातोय ते ऑर्गॅनिकच खातोय. या ठिकाणची महिला हे ऑर्गॅनिक कसं आहे असं जर एकदा तिला विचारलं तर ती जवळपास 10 मिनिटाचं भाषण दिल्याशिवाय त्याला थांबतच नाही की मग आम्ही कुठले खतं बियाणं वापरतो, कुठले खतं वापरतो, कुठले बायोपेस्टिसाईड्स वापरतो, हे सगळं गोष्टी सांगत सांगत तरी जर एखादा शेतकरी फार, म्हणजे एखादा ग्राहक, नवीन ग्राहक फारच हट्टाला पेटला, तरीसुद्धा कशावरून ही सेंद्रिय शेती आहे, तर त्यावेळेला आमची महिला सांगते मी सांगते म्हणून. तेव्हा मी सांगते म्हणून म्हणजे जो दम असतो तो तिचा कॉन्फिडन्स असतो आणि त्या पद्धतीने ती हे करते. तेव्हा ह्याही सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही हे काम पुढे नेलेलं आहे. एक आपणाला एक वर्षाच्या आत एक सेंद्रिय शेती उत्पादक महिलांची कंपनी उदयाला आलेली असेल ह्याच्याबद्दल मला स्वतःला खात्री आहे, त्या पद्धतीने काम सुरू आहे. नेक्स्ट, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आयज आय टोल्ड यू इन द बिगिनिंग की सरकारला असं काही घडू द्यायचं नाही. म्हणजे सेंद्रिय शेतीच्या बाबतीत तर सरकारी धोरणं काय आहेत, विद्यापीठाची धोरणं काय आहेत, डिपार्टमेंटचे धोरणं काय आहेत ह्याच्याबद्दल बोलायची गरज नाही, कारण ते NPK आणि त्याकरता लागणाऱ्या निर्विष्ठा आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हे आहेत औषधं आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारची औषधं किती डोस द्यायचा ह्याच पद्धतीने ते सातत्यानं बोलत जातात. त्याचं कारण त्याच्यामध्येही त्यांचे वेस्टेड इंटरेस्ट गुंतलेले असतात आणि म्हणून या बाबतीमधला अवेअरनेस आणि ह्या सगळ्या गोष्टीकरता, मग पाण्याचा विषय असो किंवा तुमच्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, आज आम्ही VRCची एक संकल्पना राबवतो, व्हिलेज रिसोर्स सेंटर. माहिती ही सगळ्यात मोठी ताकद आहे आणि ही ताकद युवकांमध्ये युवतींमध्ये जर एकदा आली तर ते एक फार मोठी क्रांती करू शकतील. आणि मग या VRCच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळी मॉडेल्स कशी उभे राहतील आणि मग कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचं सर्वकष एखादं मॉडेल कशा पद्धतीने उभं राहील याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि हे सगळे प्रयत्न करण्यासाठी लागणारं कुठल्याही प्रकारचं ज्याला आर्थिक पाठबळ आपण म्हणतो ते काही शासकीय पातळीवर उपलब्ध नसलं. वेगवेगळ्या CSR, वेगवेगळ्या फंडिंग ऑर्गनायझेशन ह्या त्यांच्या परीने हे करतात, परंतु एकूण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ज्या, म्हणजे आपण किती पगार घेत असलो, कुठल्याही कंपनीमध्ये काम करत असलो, तरी आपण जे अन्न खातोय हे अन्न मात्र खेड्यामधल्या शेतकऱ्यानं तयार केलेलं आहे, ते तिथून आलेलं आहे. आपणाला मिळणारं पाणी हे कुठून तरी दुरून आलेलं आहे, आपण जिथं राहतो त्या ठिकाणी सगळं खारं पाणी आहे. तेव्हा हे सगळं करणारा जो घटक आहे ह्या घटकाचं सबलीकरण होणं गरजेचं आहे. आणि हे सबलीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून जी काही थिंग, म्हणजे लाईक माइंडेड मंडळी असतील, ह्या मंडळींनी तन मन धनाने जर समजा याच्यामध्ये सहकार्य करता आलं तर एक चांगला एक म्हणजे पॉलिसीवर इम्पॅक्ट करणारं अशा प्रकारचं एक मॉडेल हे आपण उभं करू शकू. आत्तापर्यंतची जेवढी काही विकासाची मॉडेल झालेली आहेत ही सगळी मॉडेल मला वाटतं सेंट्रलाइज लिडरशिपमधून निर्माण झालेली आहे, परंतु डिसेंट्रलाइज लिडरशिपमधून ज्या वेळेला काही मॉडेल्स उभी राहतील आणि त्यातले ते युवक युवतीच्या माध्यमातून काही मॉडेल्स ज्या वेळेला उभे राहतील ते खऱ्या अर्थानं सस्टेनेबल मॉडेल होतील. आणि त्या सगळ्या अनुषंगानं आमचे एकूण प्रयत्न सुरू आहेत. ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये शहरी मंडळींनी आपलं एक दायित्व म्हणून अशा प्रकारच्या उपक्रमाला इन्व्हेस्ट करण्याच्या दृष्टिकोनातून जर प्रयत्न केले, आम्ही एका गोष्टीचं घोषवाक्य नेहमी वापरतो की अनुदान माणसाला नादान करतं, त्यामुळं अनुदानानं कधी प्रश्न मिटलेले नाहीत. आत्तापर्यंत जेवढे काही प्रश्न निर्माण झाले ते अनुदानामुळं निर्माण झाले. लोक सबसिडाईज झालेले आहेत, म्हणजे किती सबसिडी मिळेल आणि केव्हा मिळेल आणि कर्जमाफी माफी केव्हा होईल ह्या गोष्टीवरच त्यांचं लक्ष राहतं. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्वामित्वाची भावना लोकांमध्ये निर्माण केलेली असल्यामुळे, युवक युवती शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये ती भावना निर्माण केलेली असल्यामुळे, तुझे आहे तुझं पशी परी तू जागा चुकलासी, आमचा विकास आम्हीच करू शकतो, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हे बोलायला खूप आहे, आपण नेमकं हे करतो, पण ते कृतीमध्ये आणत असताना कशा पद्धतीनं ते आणलं जातं आणि त्याचं एक खरं मॉडेल आपल्याला त्या ठिकाणी उभं करण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत.
ज्या जिल्ह्यामध्ये आता एक नवीन उपक्रम ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तयार झालेला आहे, पाहिलेलं आहे की जे काही प्लॅस्टिक वापरलं जातं मोठ्या प्रमाणावर, या प्लॅस्टिकमुळं मोठ्या प्रमाणावर एक आच्छादन निर्माण होतं जमिनीवर, आणि प्लॅस्टिकच्या खाली जे काही बियाणं जात नाही आणि वर बियाणं प्लॅस्टिकच्या पडलेलं पुन्हा उगवत नाही, त्या ह्याच्यामध्ये एक पाहिलेलं आहे की जर्मिनेशन रेट जो आहे आज मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये दररोज झोरे थैल्या बॅगा वगैरे नेणं बंद झालेलं आहे, तेव्हा त्या ह्याच्यामध्ये कॅरी बॅगला पर्याय म्हणून जुसापी नावाचा एक प्रकार जो आहे, जुन्या साडीची पिशवी, आज आपण पाहतो की वेगवेगळ्या लग्नामध्ये आज साड्या आहेर केल्या जातात आणि त्या फक्त नावापुरत्याच असतात, वापरायच्याच असतात असं काही नाही, तेव्हा अशा प्रकारच्या साड्याचा आम्ही ज्या वेळेला सर्व्हे केला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की एका एका गावामध्ये किमान हजार हजार तरी अशी साडी आहे जी डंप करून ठेवलेली आहे, तिचा वापरसुद्धा नाही, तेव्हा त्याच्या साडीच्या पिशव्या कशा पद्धतीनं डिझाईन बाज अशा प्रकारच्या पिशव्या कशा पद्धतीनं तयार करता येतील त्याचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. प्लॅस्टिक बॅग छोट्या प्रमाणावर जी वापरतात त्या याच्यासाठी कागदी पिशव्या कशा पद्धतीनं वापरता येतील, ज्या आज प्लॅस्टिकच्या पत्रवाळ्या ज्या मोठ्या प्रमाणावर वापरल्या चालल्यात त्या पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये चारा टंचाई असते, पत्रवाळ्या बाहेर फेकून दिल्या जातात आणि जे गोधन आहे जनावरं जी आहेत ते भुकेपोटी त्या हिरव्या पत्रवाळ्या उष्ट जे असते त्याच्यामुळं खातात, एका एका ढोराच्या पोटामधून साधारणतः 5-5, 10-10 किलो प्लॅस्टिक निघायला लागलेलं आहे, त्यामुळं मग त्या ठिकाणी द्रोण पत्रवाळ्या जी पूर्वीची कन्सेप्ट होती त्या द्रोण पत्रवाळ्या आपण कशा पद्धतीनं पुन्हा बाजारामध्ये आणू शकू, तेव्हा पर्यावरणाचा विचार करत असताना पर्यावरणपूरक शेती करत असतानाच त्याला येणारे जे काही अडचणी आहेत त्याही अडचणी कशा पद्धतीनं दूर केल्या जातील ह्या सगळ्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. एकूण जी काही मांडणी झालेली आहे या मांडणीला अनुसरून मला खात्री आहे की आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील. ज्या वेळेला एखादा वक्ता मांडणी करतो त्यावेळेला त्याला काय मांडायचं तोच मांडत असतो, परंतु बसलेल्या प्रेक्षकांना काय पाहिजे हे कदाचित सगळ्याच जणांना सरांना माहीत असतं, त्यामुळं सर त्या पद्धतीनं बोलतात, परंतु आपण आपल्या मनातले काही प्रश्न जर असतील तर त्या प्रश्नांवर आपण जास्तीत जास्त वेळ देऊयात. मायक्रो फायनान्स, दुष्काळ आणि म्हणजे जलसंधारणाचे जे काही आम्ही प्रयोग केलेले आहेत या प्रयोगामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट केलेली आहे की माथा ते पायथा हा अप्रोच घेत असताना खरोखरच त्या पद्धतीनं तो अप्रोच घेणं आणि ट्रान्झिस्ट वॉक ज्याला आपण म्हणतो शिवार फेरी, ही शिवार फेरी करून लोकांना त्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आपण सहभागी करून घेणार नाहीत तोपर्यंत लोकांना ते कधीच वाटत नाही. सरकारी कार्यक्रम हे सरकारी कार्यक्रम आहेत, त्याचं बजेट आलेलं आहे, ते खर्चावं लागते म्हणून ते करतात एवढीच भावना ठेवतात, परंतु आमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मायक्रो प्लॅनिंग नावाचा एक भाग जो आहे तो प्रत्येक गावामध्ये घेतला जातो, त्याच्यामध्ये युवक युवती शेतकरी महिला यांना सहभागी करून घेतलं जातं आणि ही सगळी मंडळी गावाचा विकास आराखडा स्वतः तयार करतात आणि मग या विकास आराखड्यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो निधी MREGA, नरेगा मरेगा हे जाऊन वेगवेगळे जे कायदे आहेत या कायद्यामधून कशा पद्धतीने मिळवल्या जाईल, तो मिळण्याच्या दृष्टिकोनातून गावातून फोर्स कसा निर्माण होईल या पद्धतीनं प्रयत्न केले जातात. त्याच्यामध्येही आता VRC माध्यमातून ते जास्तीत जास्त म्हणजे त्या कायद्याची माहिती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या कायद्याची माहिती आणि त्याला लागणारे डॉक्युमेंट्स हे लोकांपर्यंत पोहोचले तर ते सगळं हे होऊ शकतं. वॉटर बजेटिंगचा विचार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्या एकूण गावाच्या एकूण क्षेत्रावर किती पाणी पडतं आणि मग आपल्या गावाची गरज काय आहे ही गरज विचार करत असताना बऱ्याच वेळा वेळेला गावाची लोकसंख्या काय एवढाच विचार केला जातो, पण गावामधलं पशुधन काय आहे ते कुठल्या प्रकारचं आहे, मोठं पशुधन, मध्यम पशुधन, म्हशीला सगळ्यात जास्त पाणी लागत असेल, गाईला त्याच्यापेक्षा कमी लागत असेल, बकरीला त्याच्यापेक्षा, कोंबडीचा तर आम्ही विचारच करत नाही, परंतु ह्या सगळ्या पशुधनाला जे काही पाणी लागणार आहे ह्या पाण्या सगळ्या पाण्याचं नियोजन आणि त्यातल्या त्यात जंगली स्वापदं जी आहे आत्ता सध्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी हे आता खेड्याकडे यायला लागलेले आहेत, वानर तर आता गावानंच अगदी धुमाकूळ घालायला सुरुवात केलेलं आहे कारण त्यांना लागणारे पानवठे कुठं निर्माण झालेले नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या पानवठ्याच्या माध्यमातून त्यांनाही म्हणजे जैवविविधतेचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला वनस्पती, त्या ठिकाणची पीक पद्धती, त्या ठिकाणचा माणूस, त्या ठिकाणचे जीवजंतू, त्या ठिकाणच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आणि जंगली स्वापदं ह्या सगळ्या याचा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत एक खऱ्या अर्थाने एक चांगलं मॉडेल ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये असणारे सगळे लोक त्या सगळ्या लोकांचा सगळ्या जीवजंतूचा सगळ्या वनस्पतीचा सगळ्याचा विचार करून जे प्लॅनिंग केलं जातं त्याला वॉटर बजेटिंग आपण म्हणतो. आतापर्यंत झालेले वॉटर बजेटिंग गावाची लोकसंख्या काय
सरळ ठरवलं मग किती टँकर पाठवायचे, पण टँकर पाठवताना त्या गावातल्या गुरांना पाणी कुठून पाजल्या जाणार आहे, त्यांच्या घरचं जे पशुधन आहे त्याला पाणी कुठून पाजल्या जाणार आहे याचा विचार कधी केला जात नाही. तो विचार मायक्रो प्लॅनिंगमध्ये गाव पातळीवर केला जातो आणि मग अशा प्रकारचा विचार करून त्या ठिकाणी झालेल्या ट्रीटमेंटचा इफेक्ट हा कशा पद्धतीनं झालेला आहे तो दरवर्षी मोजला जातो. आज GHDA वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विहिरी ठरवलेल्या आहेत, ज्या विहिरीमध्ये एक पट्टा ठीक केलेला असतो आणि वेगवेगळ्या महिन्यामध्ये त्या विहिरीच्या पाण्याची पातळी काय असते आणि म्हणून त्याच्यावरून ते भूगर्भातली पातळी मोजण्याचं काम त्या विहिरीच्या माध्यमातून करतात. आमचं म्हणणं आहे की अशा प्रकारे 10-10, 20-20 किलोमीटरवर असणाऱ्या विहिरीपेक्षा ज्या ज्या गावामध्ये आपण काम करायलो त्या गावातल्या किमान 5 विहिरी 5 बाजूच्या ह्या विहिरी निवडाव्यात, 2-3 बोर निवडावेत ज्याची पातळी सातत्यानं, आणि लोकांनी स्वतः सांगावं की गेल्या वर्षी या तारखेला आमच्या गावातल्या विहिरीच्या पाण्याची पातळी एवढी होती, आम्ही हे सगळे उपचार केल्याच्या नंतर यावर्षी ती एवढी वाढलेली आहे त्याच तारखेला. तेव्हा त्या दृष्टिकोनातून पाणी सेवक नावाची एक संकल्पना आम्ही त्या गावामध्ये ह्या सगळ्या गावांमध्ये राबवतो आणि तिला मॉनिटरिंगचं काम VRC करते. तेव्हा पाणी सेवकाच्या माध्यमातून गावातल्या पाण्याचं ताळेबंद आणि त्या ताळेबंदाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाण्याची पातळी कशी वाढलेली आहे हे केलेलं आहे. बुडकी नावाचं स्ट्रक्चर, डोहो नावाचं स्ट्रक्चर हे पारंपरिक अशा प्रकारचे स्ट्रक्चर होते. म्हणजे पूर्वी असं सांगायचे की काही डोहा असे होते नदीमध्ये ओढ्यांमध्ये की ज्या ठिकाणी हत्ती उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहायचे, अशा प्रकारचे डोह आज सगळे सील्ड झालेले आहेत. ज्या डोहाचं उपसा करण्यासाठी फारसा काही पैसा लागत नाही. बुडकी नावाचा जो प्रकार असतो त्या ह्याच्यामध्ये माळाच्या काठाला जी तांबडी माती असते त्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी असतं, गुराखी आणि गुरं त्या ठिकाणी पाणी प्यायचे. स्लोपी बुडकीमध्ये स्वतः वेगवेगळे जंगली प्राणी आहेत, हे जंगली प्राणी त्याच्यामध्ये जाऊन पाणी प्यायचे. तेव्हा एकूणच जे काही उपचार पद्धती आहेत ह्या सगळ्या उपचार पद्धतीला मोठी मोठी नावं वॉटरशेड डेव्हलपमेंट वगैरे वगैरे सारखी नावं देण्यापेक्षा कमी खर्चाचे परंतु जास्त इफेक्ट देणारे अशा प्रकारचे मॉडेल्स जे लोकांच्या सहभागातून जास्तीत जास्त तयार होतील आणि लोकांना त्याचं स्वामित्व बहाल करण्याची प्रक्रिया ज्या प्रक्रियेमध्ये असेल ती प्रक्रियामध्ये म्हणजे वॉटर बजेटिंग किंवा पाण्याचा ताळेबंद आणि त्या गावाचा एकूण विकास आराखडा हे सगळं करत असताना आतापर्यंत जेवढे काही प्रयोग झालेले त्या सगळ्या प्रयोगामध्ये कुठेही पाणी नियोजनाचा विषय जो आहे तो विषय कधी आलेला नाही. म्हणजे पाणी वापर जे आहे त्या वापरावर ज्या पद्धतीचे बंधनं पाहिजे त्या पद्धतीचे बंधनं, ज्या ठिकाणी वॉटरशेड चांगले डेव्हलप झाले त्या ठिकाणी ऊसाचं पीक यायला लागलं, त्या ठिकाणी नगदी पिकं यायला लागली आणि मग पुन्हा तीच परिस्थिती निर्माण व्हायला लागली. त्यामुळं बऱ्याच वेळेला आज डेव्हलप झालेलं गाव 10 वर्षाच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी टँकर पाठवण्याची जर वेळ येत असेल तर वी कांट सी दॅट इज सस्टेनेबल मॉडेल. तेव्हा अशा प्रकारचं मॉडेल ज्या याच्यामध्ये पाणी वापर करण्याचा पाणी वापराची जी पद्धती आहे ती पद्धतीसुद्धा लोक त्या पद्धतीने हे करतील अशा प्रकारचं एक मॉडेल आपणाला हे करायचं आहे. हे सगळं करण्यासाठी म्हणून, ते सगळं मांडण्यासाठी म्हणून या ठिकाणी ORG आम्हाला बोलावलं. त्यांनी स्वतः त्या ठिकाणी आले, प्रामुख्यानं आमच्या कडताई या सगळ्या ग्रुपचं नेतृत्व करत होत्या, त्यांनी ह्या सगळ्या ग्रुपला आणला आणि आपल्यासमोर आमचं काम मांडण्याची संधी, आणि ती संधीही एका ज्येष्ठ विचारवंताच्या समोर मांडण्याची आपण मला संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. मी या ठिकाणी थांबतो, परंतु प्रश्नोत्तरासाठी आपली जी काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरे द्यायला मी तयार आहे. धन्यवाद.